अध्यक्ष महोदय ऊर्जा विभागाच्या संदर्भात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आला आणि त्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की आता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत जे फिडर आहे त्या फिडरचं सौर उर्जितिकरण करण्याचा एक मोहीम आपण हातामध्ये आहे आपण मागच्या काळात याचा पायलट प्रोजेक्ट घेतला होता तो यशस्वी झाला आतापर्यंत आपण जवळपास दोन हजार मेगावॅटचे असे प्रोजेक्ट कार्यान्वित केले आहेत आता आपण सात हजार मेगावॅटच्या प्रोजेक्टचं त्या ठिकाणी टेंडरिंग करतो आणि आपला प्रयत्न आहे की येत्या तीन वर्षामध्ये सतरा हजार मेगावॅट जी वीज आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देतो जवळपास पूर्ण सतरा हजार मेगावॅट मी म्हणत नाही पण जवळपास त्या सगळ्या फिडरला तीन वर्षामध्ये ऊर्जितीकरणाचं काम सोलरच्या माध्यमातनं त्या कामाची सुरुवात आम्ही करू म्हणजे सगळी कामं तीन वर्षात पूर्ण होणार नाही आता जी टेंडर निघतील त्याची कामं दोन वर्षात होतील सहा महिने निघतील त्याच्यानंतरच्या दोन वर्षात होतील पण अशा प्रकारे तीन वर्षामध्ये शंभर टक्के फिडर जे आहेत हे फिडर सौर ऊर्जेवर आणण्याच्या संदर्भातली कारवाई ही आपण करणार आहोत आणि याला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतोय खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्हाला सरकारी जागा मिळालेल्या आहेत ई क्लासच्या लँड मिळालेल्या आहेत जिथे ई क्लासच्या लँड मिळालेल्या नाहीत तिथे आपण शेतकऱ्यांना विनंती केली आहे की पन्नास हजार रुपये एकरी वर्षाला आणि दरवर्षी तीन टक्क्याची वाढ अशा प्रकारे आम्ही तुम्हाला रेंट द्यायला तयार आहोत त्यालाही चांगला रिस्पॉन्स आहे अनेक ठिकाणी शेतकरी समोर येऊन आमची जागा घ्या अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगतायत यामध्ये आपण खरं म्हणजे आपण जर विचार केला तर आता काही आपले टेंडर झाले आणि अतिशय चांगला रेट आपल्याला मिळाला दोन रुपये नव्वद पैशापासून तीन रुपये दहा पैशापर्यंत रेट मिळाला आता आपण जर विचार केला तर आपण शेतकऱ्याला जी वीज देतो आहोत ती वीज साधारण आपल्याला सात रुपयाला पडते आणि त्या सात रुपयामध्ये आपण शेतकऱ्याकडनं दीड रुपया घेतो आणि म्हणजे काही एक रुपया सदतीस पैसे आणि एक रुपया सत्तावन्न पैसे पाच एच पीच्या खालीन पाच एच पीच्या वर दीड रुपये आपण एक ऍव्हरेज पकडू दीड रुपये आपण घेतो उर्वरित जे साडेपाच रुपये आहेत यातले अर्धे पैसे बजेटच्या माध्यमातून देतो सबसिडी म्हणून आणि अर्धे पैसे आपण इंडस्ट्रीवर लादतो इंडस्ट्रीचा टेरिफ आपण त्या ठिकाणी वाढवतो अध्यक्ष मोदय इंडस्ट्रीकडनं सा देखील सातत्याने मागणी येते की आता हा टेरिफ आम्हाला अनबेरेबल झाला आहे तीच सात रुपयाची वीज जर आपल्याला तीन रुपये तीन रुपये दहा पैसे किंवा दोन रुपये नव्वद पैशाला मिळाली तर अध्यक्ष मोदय हे जे काही मोठ्या प्रमाणात आपल्याला ही जी सबसिडी द्यावी लागते आहे साडेपाच रुपयाची ती सबसिडी आपली जवळजवळ साडेतीन ते चार रुपयांनी कमी होईल बजेटवरचा भार देखील कमी होईल अर्थात आपल्याला रिपेमेंट करायचा आहे त्यामुळे काही भार आपल्या बजेटवर राहील परंतु त्याच्यामध्ये इंडस्ट्रीवरचा भार मात्र आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमी करू शकू आणि म्हणून एक अतिशय महत्वाची अशा प्रकारची योजना या ठिकाणी आपण केलेली आहे आणि एक एक गोष्टीचा मला आनंद आहे की आपण ही पॉलिसी केल्यानंतर नुकतच केंद्र सरकारने त्यांची जी कुसुम योजना आहे या योजनेमध्ये सुधारणा करून आपली पॉलिसी त्यांनी केंद्राच्या योजनेत ऍड केली आहे आणि सगळ्या राज्यांना महाराष्ट्र मॉडेल महाराष्ट्राची योजना तुम्ही स्वीकारा असं त्या ठिकाणी परिपत्रकात सांगितलेलं आहे की महाराष्ट्राने तयार केलेली योजना तुम्ही स्वीकारा त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगली योजना आहे अर्थात याच्यामध्ये सदस्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे सदस्यांनी जर थोडं सहकार्य त्याच्यात केलं जागा मिळवून देण्यात थोडा पुढाकार घेतला काही सदस्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मतदारसंघातल्या सगळ्या फिडरजावच्या जागा या आम्हाला उपलब्ध करून दिल्या त्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ आम्ही टेंडर काढतो आणि मला अतिशय आनंद आहे की देशामध्ये सोलरमध्ये काम करणाऱ्या ज्या सगळ्या प्रमुख कंपन्या आहेत मोठ्या या सगळ्या कंपन्यांनी इंटरेस्ट दाखवलेल्या त्या सगळ्या प्रमुख मोठ्या कंपन्या या ठिकाणी या सोलरमध्ये काम करण्याकरता तयार आहेत की साधारणपणे जे काही अॅग्रिकल्चर फिडरचे जे कनेक्शन हे जी कनेक्शन आपल्याकडे पेंडिंग होते हे साधारणपणे सहा लाख बावन्न हजार सहाशे एक्केचाळीस कनेक्शन पेंडिंग होते त्यापैकी पाच लाख एकोणचाळीस हजार चारशे शहाण्णव कनेक्शन आपण दिलेले आहेत आता फक्त एक लाख तेरा हजार एकशे पंचेचाळीस हे आपल्याकडे जुलै तेवीस पर्यंत पेंडिंग आहेत तेही देण्याच्या संदर्भातली नियोजन हे आम्ही या ठिकाणी केलेलं आहे यासोबत मोठ्या प्रमाणात आता आपण आर डी एस ची योजना चालू केली आहे या एसच्या योजनेमध्ये लॉस रिडक्शन करता आपण जवळपास तेरा हजार कोटीची योजना ही केलेली आहे ज्याच्यामध्ये सेपरेशन ऑफ फिडर आपण केलेला आहे एरियल बंच केबल रिडक्शन आपण केलेलं आहे अपग्रेडेशन ऑफ कंडक्टर केला आहे इन्स्टॉलेशन ऑफ मल्टीमिटर एसएमसी बॉक्सेस आहे फिडर बायफर्केशन केलेला आहे डी च्या संदर्भात नवीन कॅपॅसिटर लावण्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी आणि त्याचसोबत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या कोस्ट लाईनवर आपण त्या ठिकाणी अंडरग्राऊंड करण्याचे म्हणजे केबलिंग करण्याच्या संदर्भातले विषय आहेत सिस्टम स्ट्रेंथनिंगच्या संदर्भात चौदा हजार पाचशे एकोणनव्वद कोटीची कामं आपण करतो ज्याच्यामध्ये पाचशे सत्तावीस नवीन सबस्टेशन आपण तयार करतो तीनशे अठ्याहत्तर ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर्स आपण देतो त्याचबरोबर तीनशे सत्तावीस नवीन पावर ट्रान्सफॉर्मर्स आपण त्या ठिकाणी देतो एस टी लाईन मध्ये तीस हजार किलोमीटरची एस टी लाईन टाकतो चौदा हजार चारशे ऐंशी किलोमीटरची एलटी लाईन आपण नव्याने टाकतो न्यू डी टी सी सव्वीस हजार आपण देतो त्याचप्रमाणे वगैरे डी एम एस याच्या एकवीस मोठ्या शहरांमध्ये स्टेशन आपण तयार करतो जवळपास बाराशे चार नवीन फीडर बे आपण तयार करतो फॉल्ट पॅसेज इंडिकेटर्स हे आपण जवळपास नवीन एक्कावन्न हजार एकशे अठ्ठावीस लावतो आणि ओ एस टू यूजी कन्वर्शन जे आहे हे जवळपास पाच हजार चारशे पन्नास किलोमीटरमध्ये आपण करतो तसंच आपण सिस्टीम मध्ये वसई पेण आणि पालघर या जिल्ह्यामध्ये अंडरग्राउंड करणे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे अशी जवळपास या ठिकाणी बाराशे चार कोटीची कामं या ठिकाणी देखील करतो त्यामुळे अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात आर एस सारख्या योजनेच्या माध्यमातून आपण राज्यामध्ये सातत्याने विजेच्या संदर्भातल्या ज्या तक्रारी येतात त्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करू